सर्वांना कोरोना लस देण्याच्या महत्वाकांक्षीने 17 सप्टेंबर शुक्रवारी विशेष लसीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात या एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लसीकरण देण्यात येणार आहे. या ध्येयानुसार सर्व सिद्धता करण्यात येत असल्याचे बेळगाव जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी सांगितले. लसीकरण मेळाव्याच्या पूर्वसिद्धतेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व उपविभाग अधिकारी, तहसीलदार तसेच शहरस्तरीय संस्थेचे मुख्याधिकारी सह बुधवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते म्हणाले, राज्यात बेंगळूर सोडल्यास बेळगाव जिल्ह्याला जास्त लसीकरण करण्याचे ध्येय देण्यात आले आहे. याआधी 1 लाख लसीकरण करून राज्यात बेळगाव जिल्ह्याने सर्वांना आकर्षित केले होते. यावेळी 3 लाख लसीकरण करण्याच्या ध्येयाला साध्य करण्यास अत्यावश्यक गटांची रचनासह सर्व व्यवस्था करण्यात याव्या अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहरात शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत लसीकरण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील लसीकरण कार्यक्रम आरंभ करण्याची व्यवस्था करण्यात यावी असे ते म्हणाले. बीम्स KLE सह प्रमुख रुग्णालयातील नर्सना लसीकरण मेळाव्यात सहभागी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुका केंद्रात देखील खासगी रुग्णालयांसोबत चर्चा करून नर्स कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले पाहिजे. या संदर्भावेळी मनपा आयुक्त डॉ रुद्रेश घाळी, उपविभाग अधिकारी रवींद्र करलिंगनवर, जिल्हा नगरविकास निर्देशक ईश्वर उळागड्डी, महिला आणि बालकल्याण विभाग बसवराज वरकट्टी, तहसीलदार कुलकर्णी सह अन्य उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव.